नमस्कार, आमचे फॅमिली डॉक्टर या माझ्या मराठी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मी तुमचा हेल्थ ॲडवायझर डॉक्टर योगेश माळिक. आपण आपल्या मुलांच्यासाठी काय काय करत नाही. प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा वर्गामध्ये टॉप झाला पाहिजे. आपला मुलगा मुलगी कोण असेल ती डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे, IAS IPS Class 1 Class 2 ऑफिसर झाली पाहिजे. ह्यासाठी आपण सगळे काय करत नाही, खूप खूप प्रयत्न करतो. पण ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर त्याचं ब्रेन डेव्हलपमेंट व्यवस्थित झाली पाहिजे. आपण काय करतो, दुधात बोर्नव्हिटा टाकतो, कॉम्प्लॅन टाकतो, काही जण कॉम्प्लॅन टाकतात आणि म्हणतो की आमच्या बाळाचं बौद्धिक विकास व्यवस्थित होईल. पण ह्या सगळ्या आर्टिफिशियल गोष्टी आहेत, कृत्रिम गोष्टींचा ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये काही उपयोग होत नाही. तर ब्रेन डेव्हलपमेंटसाठी दिमाग जो आहे, म्हणजे मस्तिष्क जो आहे, ती व्यवस्थित डेव्हलप झाल्यासाठी, मुलं हुशार होण्यासाठी काय केलं पाहिजे. आपण जास्तीत जास्त याकरता नैसर्गिक गोष्टींवर, नॅचरल गोष्टींवर जास्तीत जास्त अवलंबून राहिलं पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 वस्तू सांगणार आहे, खायचे पदार्थ सांगणार आहे, ज्या पदार्थांचं जर तुम्ही रुटीन डाएट प्लॅनमध्ये तुमच्या मुलांच्या अंतर्भाव केला, ते रोज खायला, म्हणजे जसं सांगेल तसं मी खायला दिले, तर तुमच्या मुलाची ब्रेन डेव्हलपमेंट व्यवस्थित होईल, त्याच्याबरोबर तुमचा मुलगा हुशार होईल, ब्रिलियंट होईल. तर चला व्हिडिओ चालू करूया. पहिली गोष्ट म्हणजे काय तर अंडं ही सगळ्यात महत्त्वाचं असतं. अंड्यामध्ये काय असतं तर प्रोटीन आणि कोलिन असतं. प्रोटीन काय करतं, प्रोटीन शरीर जे डेव्हलपमेंट करायचं असते, शरीराची वाढ करायची असते, त्यासाठी महत्त्वाचं असतं. आणि कोलिन काय करतं तर कोलिन ब्रेन डेव्हलपमेंटचं काम करतं, म्हणजे शारीरिक आणि मानसिक बौद्धिक दोन्ही विकासासाठी अंडं खूप महत्त्वाचं आहे. दुसरा आहे फिश म्हणजे मासा. माशामध्ये काय असतं तर माशामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं. सगळे जे ऑइल जे असतात, तुम्ही ऐकलं असेल तर ऑइल खराब असतं, शरीराला चांगलं नसतं, कोणतं पण खाण्याचं ऑइल असू दे ते खराब असतं. पण असं ऐकलं असेल तुम्ही, पण त्यातल्या त्यात सगळ्यात चांगलं ऑइल ऑलिव्ह ऑइल पण आहे, राईस ब्रॅन ऑइल पण आहे, पण सगळ्यात भारी कुठलं आहे तर फिश ऑइल आहे. फिश ऑइलमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स हे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, ब्रेन सेल डेव्हलपमेंटसाठी बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, म्हणजे रॉ मटेरियल असतं, ह्याच्यापासून ब्रेन टिश्यू तयार करतात. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की हे किती महत्वाचं आहे. ह्याचं कंटेंट काय असतं, ह्याच्या मल्टीव्हिटॅमिन जे खूप साऱ्या ब्रँडचे प्रोडक्ट येतात, गोळ्या येतात, कॅप्सूल येतात, त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं, म्हणजे असतंच. पण ह्या गोळ्या आहेत, गोळ्या खाऊन मिळवण्यापेक्षा मासा खाऊन मिळवलेलं चांगलं ना, कधी पण नॅचरल आलं. यासाठी तुम्हाला आठवड्यातनं एकदा आपल्या मुलाला मासं करून घाटलं, म्हणजे घाटलंच पाहिजे, दिलंच पाहिजे, ते त्याला आवडो अथवा न आवडो, पण फोर्स करून तुम्ही त्याला दर आठवड्याला मासं खायला घाला, ते खूप चांगलं आहे. तिसरं आहे ओट्स. ओट्स हा हेल्दी नाश्ता आहे असं तुम्ही ऐकले असेल, खरंच आहे. तुम्ही रोज नाश्त्याला तुमच्या मुलांना देऊ शकता. काय असतं ह्या ओट्समध्ये तर हाय फायबर असतं, विटॅमिन B कॉम्प्लेक्स असतं, झिंक असतं, विटॅमिन C असतं. त्याच्याबरोबर काय असतं तर बाकी सगळे जे असतात न्यूट्रिएंट्स ते सुद्धा असतात. त्याचा फायदा काय होतो तुम्हाला तर त्यांना भूक पण भागते. पोरांची कशी असते, मुलांची भूक असते जास्त, ती ओट्समुळे कमी होते, म्हणजे नॉर्मल येते. आणि मस्तिष्क विकास असतो, जो मेंदूचा विकास असतो, तो सुद्धा व्यवस्थित होतो. चौथा आहे मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट, दूध आणि दुधाचे पदार्थ. दूध देऊ शकतात ताक, दही, चीज, बटर, ह्याचा तुम्ही आहाराच्या मध्ये समावेश करून टाका. रोज एक ग्लास दूध सुद्धा द्या, पण दुधाच्या बरोबर हे बाकीचे जे पदार्थ आहेत ते सुद्धा तुम्ही रेग्युलर आपल्या मुलाला खायला दिले पाहिजे. ह्यामध्ये काय असतं, मिल्क प्रोटीन असतं, एन्झाइम असतं, कॅल्शियम असतं, ह्याच्यामुळे काय करतं, हे सगळे न्यूरो ट्रान्समिशन आणि ब्रेन सेल डेव्हलपमेंटचे काम करतात. न्यूरो ट्रान्समिशन म्हणजे काय तर जे सिग्नल्स असतात मेंदूपासून पूर्ण शरीराला जातात आणि त्याचं सगळं बॉडी कंट्रोलिंग होते, म्हणजे हालचाल वगैरे जे मॅनेज होतं ते सगळं करण्यासाठी दुधाचा खूप महत्वाचा रोल आहे. पाचवा एक कलरफुल व्हेजिटेबल्स आणि सलाड्स. आपण काय करतो, कोणतेही फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, त्या आपण शिजवून खातो. पण शिजवल्यामुळे काय होतं तर न्यूट्रिएंट्स लॉस होतात, न्यूट्रिएंट्स कमी होतात, पोषण तत्व कमी होतात. जगात सर्वात हेल्दी काय असेल तर व्हेजिटेबल जे असतात, पालेभाज्या ज्या असतात त्या कच्च्या खाणं, फळभाज्या कच्च्या खाणं. हा मी मान्य करतो की सगळं पालेभाज्या फळभाज्या आपण कच्च्या खाऊ नाही शकत, पण काय काय खाऊ शकतो कच्च्या, गाजर खाऊ शकतो, मुळा खाऊ शकतो, रताळी खाऊ शकतो, टोमॅटो खाऊ शकतो, काकडी खाऊ शकतो, पालक खाऊ शकतो कच्चं. जेवढं आपण शक्य होऊ शकतं त्याचं आपण काय करायचं की तुकडं तुकडं करून द्यायचं, चांगलं स्वच्छ धुऊन आणि कच्चं रोज मुलांना खायला घालायचं. त्याचा फायदा कशामुळे होतो हे सगळा,
तर त्यामध्ये एक घटक असतो, काय नाव, अँटीऑक्सिडंट्स. अँटीऑक्सिडंट असतात, अँटीऑक्सिडंट काय करतात तर शरीरामधले जे टॉक्झिन्स आहेत, जे वाईट पदार्थ आहेत, ते शरीरामधून मूत्रावटे बाहेर काढतात. टॉक्झिनचं काय काम काय असतं तर ते मेंदूवर अटॅक करतात आणि मेंदूच्या सेल्स आहेत ते डॅमेज करतात, म्हणजे मेंदू प्रोटेक्शनचं काम अँटीऑक्सिडंट करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 गोष्टी सांगितल्या ज्या गोष्टीने तुमची मुलं बुद्धी तल्लक होईल, त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट व्यवस्थित होईल. मला वाटते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे फॅमिली डॉक्टर या माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.